झेंडे काढत त्याने ट्रॅक्टरमध्ये टाकत होते, म्हटलं आमचे झेंडे आम्हाला देऊन द्या, आम्ही लावू परत हे गच्चीवरचे पण काढा, पण मी नाही काढलेले गच्चीवर, गच्चीवर ते आपलं प्रायव्हेट आहे, ते राहू दिलेलं आहे मी. भगवा रंग असला की किती सुंदर दिसते आपली गल्ली, जी आई गल्लीमध्ये भगवा ध्वज असेल. खरे घाबरला ना. कुठून आला तू? श्वेत बघा कुठे सरलाय. पागल बाय काय दांदे कागद जाळत का? जय श्रीराम. मित्रांनो कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर गाईस आजचा व्लॉग मी नंतरच्या गच्चीवर येऊन सुरू करतो आहे, आणि माझ्या हातात आहे भगवा झेंडा. मी आता हा काढायला आला होता. ॲक्च्युली ना आता गल्लीमध्ये काही नगरपालिकावाले माणसं आणि एक पोलीस ऑफिसर आले होते. ते म्हणे की ना जेवढंही गल्लीला भगव्या ध्वजीने सजवलेलं आहे, भगव्या रंगाने सजवलेलं आहे, ते काढून घ्या, कारण की काही विटंबना नको व्हायला त्या गोष्टीची. आणि खूप इन्सिडेंट्स घडत आहे ना, त्यामुळे खूप लोकांच्या डोळ्यात ते टुसतं आहे. तर त्यामुळे ते म्हणे आपल्या जळगावमध्ये ते शांततेत झालं, ते चांगलं आहे. आणि पण तुम्ही काढून घ्या. मी पण आता भगवा ध्वज काढलेला आहे. बघा तो माझ्या गच्चीवरचा काढायचा आहे, दोघी माझ्या गच्चीवर. आणि खाली ते पताके वगैरे लावले होते ते पण काढलेले, बॅनर पण काढलेले प्रभू श्रीरामांचं आणि हनुमानांचं. हा काढून घेतो, ते त्यांच्या घरी देऊन दे सीडी. असं तर ते म्हणे की लाईटिंग राहू द्या म्हणे, लाईटिंग आरामात काढा. तसं लाईटिंग काढायला खूप टाईम लागतो ना. तर हे पताके आम्ही लावलेले होते ते पण काढलेले. भगवा ध्वज होतं तर गल्लीमध्ये रौनक होती, पण आता ती सर्व रौनक चालली गेली, कारण की यार ते काही इन्सिडेंट्स नको घडायला ना. तुम्हाला पण माहिती असेल मुंबईला मेरा रोडवर काय झालं होतं, त्यामुळे श्री हनुमान मंदिराला पण सजवलेलं होतं. ते पण आता सजावट काढावं लागते सगळी. बघा किती सुंदर सजवलेलं आहे. सो हे गाईस आता वाजलेले 12:10 दुपारचे. मी झालेला आहे आंघोळ करून रेडी. तेव्हा काय माझी आंघोळ वगैरे नाही झाली होती, मी तेव्हा तसाच निघून गेला होता. ते डायरेक्ट एकदम गर्दी झाली, ते ट्रॅक्टर वगैरे घेऊन आले त्यासाठी. ते काय करत होते, झेंडे काढत त्यांनी ट्रॅक्टरमध्ये टाकत होते, म्हटलं आमचे झेंडे आम्हाला देऊन द्या, आम्ही लावू परत 19 फेब्रुवारीला आणि रामनवमीला दिवाळीला लावू, ते म्हणे घेऊन जाऊ आणि मग. पण बघा ना किती सुनी सुनी वाटते गल्ली. त्यांनी तर म्हटले होते की ना हे गच्चीवरचे पण काढा, पण मी नाही काढलेले गच्चीवर, गच्चीवर ते आपलं प्रायव्हेट आहे, ते राहू दिलेलं आहे मी. हे कसं पब्लिक वगैरे नॉर्मली युजली सर्व इथून जातात, पण गच्चीवरचे काय आपले प्रायव्हेट आहे त्यामुळे नाही काढणार मी ते. असंही खूप लोकांनी गच्चीवरचे राहू दिलेले. गाईस आता मला जायचं आहे काकण त्यांच्याकडे, बिकॉज आज अण्णाबाबांचं श्राद्ध आहे. यार 8 महिने ना कसे निघून गेले काहीच समजलं नाही. 8 महिन्यापासून अण्णाबाबा आमच्या सोबत नाही आहे. या गल्लीमध्ये एवढे भगवा 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 ध्वज लागलेले, यांना काढायला किती टाईम लागेल. पण ही एकच गल्ली नाही, अशी ना भरपूर गल्ली आहे ज्यामध्ये ना खूप भगवा ध्वज लागलेले, पताके वगैरे लागलेले, त्यांना काढायला किती टाईम लागेल. पण बघा ना भगवा रंग असला की किती सुंदर दिसते आपली गल्ली, जी आई गल्लीमध्ये भगवा ध्वज असेल. तर काही चला मी पोचलेले आता काकांकडे. पण काही सध्या ना जळगावमध्ये एवढी थंडी आहे ना, कमीत कमी सकाळी 10 डिग्री सेल्सिअस होतं, आणि अशी थंडी वाजते ना गाडीवर जाताना सकाळी सकाळी हात सुन्न पडून जाता. पूर्ण स्वेटर मफलर किंवा कान टोपी हा हँडग्लोव्स शूज वगैरे घालून निघावं लागतं. होय काय भारी दिसतंय उडताना, यांची पण लाईफ काय भारी असते, मस्त आकाशात उडायचं. जास्त हव्यात उडताय तुम्ही, दूर दूर झालाय घरामध्ये आगेरे टाकले. काकू होय शीतल काकू पा इकडे पा, काय म्हणता तुम्ही 40 गावला पण आल्या नाही, जळगावला नाही तर नाही 40 गावला पण नाही. चला आता सिहोर जाऊ आपण, चालणार का? खरंच खरंच का पा कुबेरेश्वर धाम. मम्मी कुठे? तू येणार आहे सिहोरला? हा एवढ्या गर्दीमध्ये इकडे तुम्ही गर्दीमध्ये कथा. हा तू आली होती नाही हो, सिहोरला भयंकर गर्दी असेल. चला आपण जाऊ बस करून एक दिवस. अरे भो कोण आलं रे, तुम्ही दोघी एका स्कूलमध्ये का? नाही मला माहिती आहे, मी मुद्दाहून विचारलं त्याला. अरे सोनी आपल्याला क्रिकेट खेळायचं होतं, तू उशीर आला यार. बाय बाय मुद्रा, बाय जय श्रीराम. बोल जायच तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे, आणि ना मी आता निघतो घरासाठी यार. 40 गावावरून आलेलो आहे ना, म्हणजे असं आहे ना यार तिथली मजा काही वेगळी होती. घरी आल्यावर बोर होतं, थकवा निघतो, सगळा थकवा निघतो तिथला. रात्री उशिरा झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, टोटली थकवा निघतो.
मग बाकी काही करायची इच्छाच नाही होत. आणि असं वाटतं फक्त शिवमा पुराणकथेमध्येच डुबून जायचं. जिथे जिथे कथा होईल तिथे तिथं चाललं जायचं. तो आनंद कुठेच नाही भेटणार यार. खरंच किती मोठी पार्टी केली आपण, किती मोठं लग्नात गेले, तशी मजा नाही आहे जशी शिवमा पुराणकथेला येते. गाइस क्रेनला बघा कसं घेऊन जाता, किती जड असते ती क्रेन. पण आम्हाला निघू द्या, आम्हाला निघू द्या. थांबा थांबा थांबा. हां निघाले. तर गाइस मामा पण आला होता. ऍक्च्युली मामाला पित्तर म्हणून बोलवलं होतं ना. मामाला आता सोडलेलं आहे मी. आणि माझ्याकडे बघा किती सामान आहे. मामाने बॅग पण आणली होती नवीन. त्यानंतर बेबीसाठी एक टिफिन पण आहे. बेबी येऊ नाही शकत ना, बेबीला पाय दुखत होते म्हणून बेबींसाठी टिफिन आणला होता. तर तो घेऊन जातो, बेबींना देतो. हाय मेरी राणी, झोप झाली म? आज सकाळी तूच भांडत होता ना वाटतं मम्मी सोबत का? काल 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 भांडण कोण करत होता? मला उठवलं नाही सकाळी सकाळी. मंदिरात चालली गेली, मला लवकर उठायचं होतं. तूच होता ना तो? मी थोडं होता. मी उठलाच नाही. मी काल डायरेक्ट 12 वाजता उठला होता. जेव्हा मम्मी नसली ना घरी, तयला ना एकदम मोकळं सोकळं होऊन जातात झोपायला. म्हणजे केव्हा पण झोपून जातो जर मम्मी नसली तर. बघा माझा गेटअप असा होता, तर चेहरा काळा पडून गेला होता मला चाळीसगावला. ते सगळं ऊनात फिरायचं ना, त्यामुळे म्हटलं आता नाही यार, आता असं राहू पॅक एकदम. पण दादूची एक गोष्ट मला खूप आवडते, जे आहे ना मम्मी घरात नसतील तेव्हा एकदम भाई काही पण कर ना तू, काही कोणी थांबवणार नसतं. बेबे बेबे डायरेक्ट मग बेबे सोबत हे करायला लागतं. तो कॉन्ट्रोवर्सी होऊन जाते बेबेची आणि त्याची. देवघराला किती सुंदर सजवलं होतं आम्ही 22 तारखेला यार. असं वाटत होतं जे इथे सर्व मांडलेलं वगैरे होतं ना, फोटो भगवद्गीता रामायण, असं वाटत होतं काढायचंच नाही यार, इथेच राहू द्यायचं. एकदम भारी लाईटिंगने वगैरे सजलेलं होतं मंदिर. मम्मी तुझ्या नावाने असं कडे ओढत होती. तुझे रिकामे काम केले. तू ड्रेसिंग टेबलवर काल पेपर जाळले होते ना. मग तिकडे लाज वाटते का तुला? मारलं का बेबेने पेपर जाळले होते ना. नुसते पेपर जाळून ठेवून देतो, लहान बनून जातो तो. सगळं हातात द्यावं लागत, सगळं हातात द्यावं लागतं त्याला. जेवण पण हातात मग घेतो ना मी हातात. जा तू जा. ते पा ते ना ते पान ते काय ते दाखव. गाडी ना जातो बाहेर. का बरं मी का बरं जाऊ? या त्याच पंथ्या ज्याच्याने आम्ही जय श्रीराम लिहिलं होतं मस्त. किती त्या पंथ्या बघा ना, पूर्ण गमेली भरलेली आहे. हा झेंडा अटकून गेला. थांबा. खरे घाबरला ना. कुठून आला तू? पागल. मी त्या झेंडा नीट करतो आणि माझ्या मागे घाबरून गेला ना मी. इथे मस्त दिसतो असं फडकताना आपला भगवा ध्वज. अजून पंथ्या होत्या, पंथ्या तर आम्ही युजच नाही केल्या. टोटल 500 पंथ्या होत्या. 500 म्हणणं या एवढ्या उरलेल्या आहे ज्या यूज नाही झालेल्या आहे. आता तुझ्या बर्थडेला लावू. हॅपी बर्थडे वेद असं आम्ही लिहू आता. वेदच्या बर्थडेला चल चल पाडू तुला खाली. गाईस वेद बघा कुठे सरलाय. पागल बाय काय दांदे. ये खाली. दगड मारला, दगड मारलाय कुठे? हा लागला काय? दगड लागला मला पाठीला. डायरेक्ट पंती फेकून मारेल. सो गाईस आताने वाजलेले संध्याकाळचे 7:30. मी ना झोप घेतली मस्त, कारण की मला खूप झोप येत होती. थकवा निघून म्हणजे थकवाच निघत नाही होता. आता पण निघालेला नाही. मला असं वाटतं थोडीशी झोप आहे डोळ्यावर, कारण मम्मी ना झोपूच देत नाही. मम्मी काय म्हणते, रात्री झोप लागणार नाही. आता मम्मी झोपू देत नाही. 7:30 वाजले 7 वाजता उठला आणि बाहेर ना लाईटिंग पण काढलेली आहे टोटली. जेवढे आमच्या गल्लीमध्ये लावली होती ना सगळी लाईटिंग पण काढून टाकली. आता मस्त चवला फल्ली खातोय. उठल्या उठल्या बघा, बाहेर माणूस आला होता गाडी म्हणजे विकायला,
लस घेऊन घेतली, भूक लागली होती. या सर्व मम्मीने काही बनवलं होतं, नसणार खायला. नाही ना, तू पण खाऊ लागते आता माझ्यासोबत. तू म्हटलं मला खा म्हणून. नको नको खाऊ, नको खाऊ. हा नको खाऊ, मी खाऊन घेतो आता पूर्ण. कसे गेले 5 दिवस माझ्या बिना? चांगले गेले. चांगले गेले ना. आता सगळ्या कथाला जाईल मी. आता दिवसच चांगले जातील मग तुम्हाला. बेबन असं मजा सोडून गेली असेल. टोटली खाली खाली सोनी सोनी होऊन गेली. एकदम मस्त लाईटिंग सुरू होती तेव्हा, तर किती भारी वाटायचं. फक्त आता घराघरांवर लाईटिंग आहे, ती चांगली वाटते. ह्या गल्लीत पण टोटली लाईटिंग काढून टाकली. पण आता ही जी रांगोळी उरलेली होती ती चांगली वाटते. हे सगळे पाईप घेऊन जात आहे ज्यावर लाईटिंग लावली होती ना. तर काय रात्रीचे 11:30 वाजलेले, मी आता व्हिडिओ अपलोड करतोय. कारण की तो जो मिरवणुकीचा व्हिडिओ होता ना 22 तारखेचा, खूप मोठा बनला. एडिट करता करता खूपच टाईम लागला, पण बघायला एवढा भारी वाटतोय ना. मी जळगावातलं खूप काही कव्हर तर करू नाही शकला, पण आमच्याच गल्लीत एवढं भारी मजा आली ना. मम्मी तो होती का त्या दिवशी? कसं वाटलं सांगतो? कशी झाली 22 तारीख साजरी? माता काशीला किती वर्ष? 5 वर्ष की 3 वर्ष? 4 वर्ष. का मथुरा आता? काय माहिती, आता बघू. आता रामजी तर एवढे शांत शांत होते. विचार करा, जेव्हा कृष्ण भगवान येतील तेव्हा काय जल्लोष होईल. तो कुठे गेला? त्याला बोलली का तू? ते झाडून ठेवलं ते बोलायचे. बोल ना गं. अरे ते जाळलेलं त्याने देवाराजा विचारा त्याला. देव करा पण कागद जाळतो का? अभ्यासाच्या नावाखाली ना तू मम्मी दरवाजा बंद करतो. अभ्यास मी इकडे इकडे नाही करत अभ्यास. हा ना, मग तेच ना. त्या घरात तिकडे अभ्यास नाही करत. मग कुठे करतो? वरती. वरती पण तू रिकामे कामच करतो. कुठे पण जा. जवळ गेला ना तो आकपेट्या कागद पेटवायचे, तिथे तेच काम करत राहतो तो. अगरबत्ती उरलेली असते ती जाळून ठेवायची. तिकडे दिवा ठेवला असेल आणि अजून माचीस बिचीस सगळं ठेवलं असेल, मग वाटत नाही का? हात वळवळ करत असते वाटत की काहीतरी जाळाव. पाव कसा बोलतोय हा. दिवा चालू आहे नागपेटी तुम्ही ठेवता म्हणे, मग वाटत नाही का म्हणे जाळाव. मग तू का घरा लागला? 11:30 वाजलेले, सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मी जेवणाला बसतो. मी बाहेर असतो शेकोटीला, त्यामुळे. चला आज मस्त दशमी आणि शेंगदाण्याची चटणी आहे. दशमी दे का मम्मी? चला. तेल 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 राहिलं. Thank you.